गोंदिया येथे नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने खळबळ उडाली. सोबत युनियन बँकवर 85,000 कर बाकी असल्याने एटीएमलाही कुलूप ठोकण्यात आले, तर इंडिया वन या एटीएमवर 74,000 कर शिल्लक असल्याने या एटीएमलाही सील करण्यात आले. मी जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांच्यावरती सुद्धा 2018-19 पासून 2,22,054 रुपयाचा मालमत्ता कर थकित होता. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करण्यासाठी 3 दिवसाची नोटीस बजावली होती, परंतु नोटीस बजावून सुद्धा सदर कार्यालयाने मालमत्ता कराचा भरणा केला नाही, त्यामुळे सदर कार्यालय आम्ही सील केलेलं आहे. तसेच मरार टोली स्थित जे 2 ATM आहेत, एक आहे एक युनियन बँकेचं ATM आणि दुसरा आहे इंडिया वन ATM, तर त्यांच्यावर सुद्धा मालमत्ता कर थकित होता. युनियन बँकेचं जे ATM आहे त्यांच्यावरती जवळपास 85,000 रुपये मालमत्ता कर थकित आहे. तसेच इंडिया वन ATM वरती 74,000 रुपये मालमत्ता कर थकित होता, त्यामुळे सदर मालमत्ता आम्ही सील करण्यात केलेली आहे. तसेच आम्ही उद्यापासून जो मेन मार्केट एरिया आहे, जसे की गंज वार्ड, देशबंधू वार्ड, तसेच लक्ष्मीबाई वार्ड, जे मोठमोठे आपले मार्केट एरिया आहे त्यांच्यावरती आम्ही जे वाणिज्यिक आस्थापना आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. आजच्या तारखेपर्यंत आम्ही जवळपास 72-73 लाख रुपये आम्ही मालमत्ता कर वसूल केलेला आहे. आजच्या दिवसाचं जर बोलत असाल जवळपास आम्ही 10,23,000 रुपये मालमत्ता कर वसूल केलेला आहे, आणि इथून पुढेही आम्ही मालमत्ता करासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई करणार.